सरकार सोडून द्या, ते काय म्हणतात ते, तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही दुबळे आहात, शिवसेना आहे इथे। महाभारत याच गोष्टीमुळे घडलंय, हे महाराष्ट्राचं नवं महाभारत घडू शकतं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरती या महाराष्ट्राचा विश्वास नाही या खोके सरकारवरती। त्यांना खोके दिले काय गप्प बसतील, यांची सगळे स्क्रिप्ट तयार असते। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांनी जो महाराष्ट्रावर अचानक हल्ला केलेला, मी याला हल्ला म्हणतो, युद्ध म्हणतो, त्याच्यामागे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला, मग राज्यपाल कोश्यारी असतील, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती चिखलफेक केलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली या सरकारच्या वेळी, त्याच्यावरचं लक्ष विचलित व्हावं, शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोमईना पुढे करून सीमा भागावरती म्हणजे महाराष्ट्रातल्या या सगळ्या सोलापूर अक्कलकोट जतवरती हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावं, नाही तर भारतीय जनता पक्षाचा एक मुख्यमंत्री तिथे भाजपचं राज्य आहे त्याच्यावरती कधी असं अटॅक करताना दिसत नाही महाराष्ट्रात, देशभरामध्ये कधी पाहिलं का तुम्ही? योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यावरती अटॅक केला, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यावरती कधी अशा प्रकारे आले असं कधीच होत नाही। वो एक शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पार्टी आहे, त्याच्यामुळे गुजरात कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अशा प्रकारे बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे। महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चाललाय अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि ह्या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे। महाराष्ट्राची एक इंचही भूमी सरकार सोडून द्या, ते काय म्हणतात ते, तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही दुबळे आहात, शिवसेना आहे इथे। बाळासाहेब ठाकरेंनी 3 महिने तुरुंगवास भोगला आणि शिवसेनेने 69 हुतात्मे दिले, आणखीन हुतात्मे द्यावे लागले तरी आम्ही देऊ आणि तुरुंगात जाऊ, आम्हाला तुरुंगात बघूया ना का, 1 इंच काय, 1 20 सुद्धा देणार तुम्ही, एक लक्षात घ्या, महाभारत याच गोष्टीमुळे घडलंय, हे महाराष्ट्राचं नवं महाभारत घडू शकतं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरती या महाराष्ट्राचा विश्वास नाही या खोके सरकारवरती, त्यांना खोके दिले काय गप्प बसतील, महाराष्ट्राला विसरतील पण शिवसेना विसरणार नाही। दुसरं कोण असणार? जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये असे विषय निर्माण होतात तेव्हा काहीतरी एक वेगळा विषय काढला जातो। तेव्हा राज्यपालांनी मुंबई ठाण्यातल्या मराठी माणसाचा अपमान केला की जर गुजराती आणि मारवाडी समाज इथे निघून गेला तरी मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, मराठी माणसाला कोण उचलणार, तेव्हाही गोंधळ झाला। तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांना अटक झाली, यांची सगळे स्क्रिप्ट तयार असते। आताही तसंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान लोकांनी विसरावं म्हणून सीमा भागाचा विषय वेगळ्या पद्धतीने काढून महाराष्ट्रावर हक्क सांगण्यात आला। तुम्ही किती कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, शिवाजी महाराजांचा अपमान, त्याच्याविरुद्ध उद्धव ठाकरे साहेबांनी काल रणशिंग फुंकलेला आहे आणि सगळ्यात मोठ्या लढाईसाठी महाराष्ट्राच्या आम्ही तयार आहोत आणि ती लढाई कोणत्याही थराला जाईल।